पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया इसमाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमान तजमुद्दीन मुलाणी असे या इसमाचे नाव आहे. त्याने पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून कोळखे येथील सीताज हॉटेलमधील मॅनेजरला माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले, चल आत्ताच्या आत्ता तिचा हिशोब कर, तिला लगेच कामावर घे, नाही तर तुझे हॉटेल बंद करून टाकीन अशी धमकी देत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केल्याबाबत माहिती दिली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी हॉटेल सीताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलाणी याच्याकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. हॉटेल मॅनेजर याची तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.